महिलांना मासिक पाळीच्या वेळेस कोणते आसन करावे? मासिक पाळी सुरू असताना बरेच ॲबडॉमिनल क्रॅम्स किंवा पाठीत कळ येणे आणि पाय भरून येणे हे त्रास होत असतात, तर अशा वेळेस एकदम उपाय म्हणजे त्या वेळेसच ते आसन केल्या क्षणी हे सगळे क्रॅम्स किंवा दुखणं आहे ते थांबतं अशी ही योगासनं आहेत, तर ती आपण बघून घेऊयात. मग ते त्यामध्ये येतात सरळ मत्स्यासन येतं. सरळ मत्स्यासन करत असताना मासिक पाळीकरिता आपण श्रुती मॅडम खूप छान मार्गदर्शन करतात या विषयावरती, कारण हा मेजर इश्यू आहे महिलांचा, तर त्याकरिता मार्गदर्शन आता आपण पाहणार आहोत की कसं नेमकं आपण रिलीफ करू शकतो हे पेन सगळे. हे पेन महिलांना मुलींना पहिल्या दिवशी भरपूर होतं, मग दुसऱ्या दिवशी थोडंसं प्रमाण कमी, तिसऱ्या दिवशी प्रमाण कमी, असं काही जणांना एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस असं दुखत असतं. आणि हे दुखणं आहे ते कंटिन्युअस क्रॅम्स पोटामध्ये कंटिन्युअस कळा येत असतात पाठीमध्ये आणि पायांमध्ये पाय भरून येणे. तर अशा वेळेस ही तीन आसनं आहेत ती आपल्याला भरपूर आराम देतात, म्हणजे त्या क्षणी आपल्याला रिलीज करून टाकतात त्या सर्व पेन्समधून. तर हे पहिलं आसन आपण पाहतोय ज्यामध्ये आपण एक उशी घ्यायची आहे, उशी किंवा लोट घेऊ शकतो, त्यावरती आपण बसायचं आहे. मग त्यावरती आणखीन एक उशी आपण ठेवून पाठीमागे याप्रमाणे झोपायचं, पाय सरळ ठेवून द्यायचे, कंबर आपली वरती आली पाहिजे, दोन्ही खांदे आणि मान खाली आले पाहिजे, आणि यामध्ये मग दोन्ही हात आपण वरती ठेवू शकतो किंवा असे बाजूला ठेवू शकतो. कंबर जेवढी वरती घेता येईल तेवढी ती वरती असायला पाहिजे. मग पायात आपण एक फुटाचं थोडंसं अंतर ठेवून असं करून घ्यायचं आहे. आता हे आसन आपल्याला सरळ मत्स्यासना या सरळ मत्स्यासनासारखं दिसायला पाहिजे, त्यासाठी म्हणजे हे आसन याप्रमाणे करायचंय. पण आता मी हाईट देऊ शकत नाहीये याला, पण तुम्ही करताना असं करा की एका उशीवरती दुसरी उशी ठेवून पूर्ण पाठीमागे जा, जेणेकरून बेंड चांगला मिळेल, मग पोटाला चांगला ताण येईल, त्याच वेळेस पाठीला बेंड मिळेल आणि वजन आपल्याला धरून ठेवायला लागणार नाही, कारण यामध्ये पूर्ण वजन आपण उशांवर सोडून दिल्यामुळे ताण आपल्या पाठीला वगैरे येणार नाही, असलेला ताण निघून जाणार आहे. तर अशा वेळेस हे आसन फार उपयोगी आहे. तसंच पवन मुक्तासन, पवनमुक्तासन जास्त वेळ करण्यासाठी आपण हे बसूनही करू शकतो. जर आपण असं बसून वाचन केलं, वाचन करत असू देत किंवा काही काम करत असू देत, बोलणं सुरू असू देत, त्यावेळेस असं बसल्याने देखील हा पेन पूर्ण निघून जातो. पवनमुक्तासनात कसं आपण अर्धा मिनिटं थांबू, पाऊन मिनिटं थांबू आणि त्यानंतर मान दुखायला लागेल, मग आपण त्या आसनात जास्त वेळ थांबू शकत नाही. पण तेच आसन जर आपण बसून केलं तर त्यावेळेस कंबर आणि पोटाचे क्रॅम्प सगळे निघून जातात. आणि तिसरं आहे ते शशांक आसन. असं गुडघ्यांमध्ये अंतर ठेवून हात पुढे घेतो. हे आसन आपण भरपूर वेळ करू शकतो, यामुळे स्ट्रेसही रिलीफ होतो आणि हे ऍसिडिटीसाठी सुद्धा खूप